कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. आज सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचाने उघडून 8000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे. तर धरण पायता विद्युतगृहातून 2100 क्युसेक विसर्ग चालू आहे. त्यामुळे कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10100 क्युसेक विसर्ग सुरू राहणार असल्याने कोयना नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अभयकुमार देशमुख, द बेस्ट थिंक टीम, सातारा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंक चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.